नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10:00 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजपच्या घंटानाद आंदोलनासंदर्भातली. भाजप आज राज्यभर घंटानाद आंदोलन करणार आहे. मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचं हे राज्यव्यापी आंदोलन आज होत आहे. आणि त्याचमुळे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर भाजपचे कार्यकर्ते सिद्धिविनायक मंदिराबाहेर निदर्शनं करणार आहेत. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराबाहेर पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. सुरक्षेच्या कारणास्तव आणि एकूणच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मंदिराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कारण आज भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यव्यापी असं हे भाजपचं आंदोलन असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील सुरक्षेच्या कारणास्तव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त जो आहे तो प्रमुख मंदिरांच्या बाहेर तैनात ठेवलेला आहे. त्यापैकीच मुंबईमधलं महत्त्वाचं असं हे सिद्धिविनायक मंदिर, त्याबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भाजप आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करतंय. पुण्यातही आज दोन ठिकाणी हे घंटानाद आंदोलन होणार आहे. सारसबाग आणि ओंकारेश्वर मंदिराबाहेर भाजप कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. सकाळी 10:00 म्हणजेच काही वेळातच या ठिकाणी सारसबाग आणि ओंकारेश्वर मंदिरात घंटानाद जो आहे तो होणार आहे. भाजपकडून हे राज्यव्यापी आंदोलन सुरू होत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही दोन ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिरं उघडावीत अशी भाजपची मागणी आहे आणि त्या मागणीसाठीच हे आंदोलन करण्यात येते. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्याला अपडेट देत आहेत. चंद्रकांत, काय चित्र पुण्यामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? रवक स्वाती, मी आता सारसबागेचं जे मंदिर आहे, गणपती मंदिर पेशवेकालीन, याच्या समोर उभा आहे. इथं भाजपने झेंडे लावलेले आहेत. त्यांनी टायमिंग 10:00 दिलेला आहे, पण अजून कार्यकर्ते काय आलेले नाही. कदाचित मी आपण त्यांचे शहराध्यक्ष आहेत जगदीश मुळस यांच्याशी बोललो. ते म्हणले कार्यकर्ते साधारण 10:15 जमतील. नंतर बापट जे खासदार आहेत पुण्याचे आणि आमदार मुक्ता टिळक यांनी ओंकारेश्वरच्या मंदिरासमोर आंदोलन करण्यात, त्यांचा टाईम 11:00 आहे, इथलं टाईम 10:00 होतं. पण अजून तर काय कार्यकर्ते आलेले नाहीत. साहजिक आहे, सकाळची वेळ कार्यकर्ते जमायला वेळ लागतो. त्यामुळं साधारण 10:15-10:30 सगळे कार्यकर्ते इथं येतील आणि इथं घंटानाद आंदोलन होईल. फक्त इथंच नाही, शहराच्या ठिकठिकाणी जिथं जिथं मंदिरं आहेत तिथं तिथं भाजपचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवरती घंटानाद आंदोलन करणार आहेत. आणि राज्यभरातली जी मंदिरं आहेत ती उघडावीत यासाठी हे सगळं भाजपचं आंदोलन असणार आहे. राज्यभर हे आंदोलन असेल, पुण्यातही ते आंदोलन होणार आहे ठिकठिकाणी. स्वाती, अगदी चंद्रकांत, एकूणच पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं बघायला मिळतोय? कारण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अनुचित प्रकार घडू नये हे देखील मोठं आव्हान असणार आहे पोलिसांसमोर. नाही, मी तुला आता एरियाच दाखवतो पूर्ण. इथं एकही पोलीस नाही, फक्त भाजपचे झेंडे आहेत. म्हणजे आपले सामान्य भाविक आहेत इथं दर्शनाला येतात, किंवा आपण ज्याला आपण मंदिरासमोर जे लोक बसतात दीक्षेसाठी, ती लोक आहेत इथं दर्शन घेतात. इथं एकही पोलीस नाही आहे. भाजपने जरी 10:00 वेळ दिली असली तरी इथं अजून तरी भाजपचा एकही कार्यकर्ता आम्हाला दिसत नाही आहे. साधारण 10:15 येतील असं सांगण्यात आलंय भाजपकडून. नंतर 10:30 हे आंदोलन सुरू होईल आणि त्यानंतर मग ते एक आंदोलन पुढे चालेल. अगदी चंद्रकांत, पुण्यातल्या आंदोलनाची अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. तर पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय. काही वेळातच या ठिकाणी साधारण 10:00 वेळ देण्यात आली होती, मात्र आंदोलनकर्ते अद्याप तरी या ठिकाणी सारसबाग परिसरात जमलेले नसल्याचं बघायला मिळतंय. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्याला दाखवत होते. त्यानुसार अजून तरी या ठिकाणी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते जमलेले नाही आहेत. पुणे आणि मुंबईमधलं ही दृश्य आपण पाहिली, हे चित्र आपण पाहतोय. घंटानाद आंदोलन जे आहे ते मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज राज्यव्यापी हे घंटानाद आंदोलन भाजपकडून करण्यात येत आहे. आणि पुण्यामध्ये चित्र काहीसं सामसूम असंच बघायला मिळते. आंदोलनाचं वातावरण तुर्तास तरी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर ते कशा पद्धतीचं असेल, काय स्वरूप असेल आणि त्यानुसार मग पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे. आणि एकूणच भाजपच्या आंदोलनावरती आता राज्य सरकारची काय प्रतिक्रिया असणार आहे, काय भूमिका असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर पुण्यापाठोपाठ बघूयात नाशिकमधलं ही चित्र नेमकं काय आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर घंटानाद आंदोलन भाजप करत आहे. यामध्ये भाजपसह विविध धार्मिक नेतेही सहभागी होणार आहेत. अनलॉक दरम्यान दुकानं आणि अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली, मात्र धार्मिक स्थळं अद्यापही बंद आहेत आणि त्याच विरोधात आता धार्मिक नेते आक्रमक झालेले आहेत. काल नाशिकमध्ये मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाविक भक्तमंडळींनी पुरातन बाणेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलनही केलं. या आंदोलनामध्ये भाविकांसह पुरोहित संघही सहभागी झाले होते. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी पुरोहित संघानं यावेळी महारुद्राभिषेकही घातला. तर आज नाशिकमध्ये देखील घंटानाद आंदोलन जे आहे ते होणार आहे भाजपकडून. तर राज्यभरातल्या प्रमुख शहरांमध्ये आज अशा पद्धतीनं भाजपकडून हे घंटानाद आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे. तर घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सध्याचं या क्षणाचं काय चित्र आहे, मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत. मनोज, काय आपल्याकडे माहिती? मनोज, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मनोजपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही, मात्र त्यांच्याकडून अपडेट जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सिद्धिविनायक मंदिराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. सिद्धिविनायक मंदिराबाहेर पोलिसांचं पथक जे आहे, पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कारण मंदिरं उघडण्याची प्रामुख्यानं मागणी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमणार आहेत घंटानाद आंदोलनासाठी. मनोज कुलकर्णी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत, तर त्यांच्याशी संपर्क काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकत नाही, मात्र या आंदोलनासंदर्भातली अपडेट जी आहे ती अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे.